पेडलर्स आणि लव बद्दल बोल. राईट. तर सॅडली मला असं आहे की तुझ्या ह्याच्यात की तुझ्या दोन्ही मूवीज कमर्शियली रिलीज नाही झाल्या. नाही, लव झाली ना रिलीज नेटफ्लिक्स. हा, पण निदान ती रिलीज तरी झाली. म्हणजे काय झालं की ते खूप फेस्टिवल्स मध्ये वी प्लेड इट आणि वी गॉट अन इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युटर आणि ते इंटरनॅशनली रिलीज झाली. म्हणजे तायवान मध्ये आणि वेगवेगळ्या सेंटर्स ऑफ युरोप वगैरे वगैरे आणि इंडियामध्ये वी वर लुकिंग फॉर अ डिस्ट्रीब्युटर. तेवढ्यात एल ए नेटफ्लिक्समधनं माझ्या डिरेक्टरला फोन आला आणि ही सेड की वी वॉन्ट द फुल राईट्स ऑफ द फिल्म. वी डोंट वॉन्ट एनी अदर डिस्ट्रीब्युटर अटॅच टू इट. सो दे बॉट द फिल्म कम्प्लिटली आणि दे सेड वी विल डू अ वर्ल्ड वाईड रिलीज ऑफ द फिल्म. तर आम्ही म्हणलं की ग्रेट, कारण ती फिल्म पण अशी आहे ना की असं काही नाही आहे त्या सिनेमात, यु नो, की असं काही काही नाही आहे. इट्स अ व्हेरी मच्युअर अहेड ऑफ इट्स टाईम लव्ह स्टोरी. पण आमचा हेतू हाच होता की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, भले ते थिएटरमध्ये असो किंवा नेटफ्लिक्सवरती असो. नेटफ्लिक्स इज सच अ बिग प्लॅटफॉर्म आणि वर्ल्ड वाईड रिलीज. सो वी सेड नो थिएट्रिकल, लेट्स सॅक्रिफाईस द थिएट्रिकल, लेट्स डू इट ऑन नेटफ्लिक्स. असं आम्ही एक युनॅनिमस हे घेतलं. पण पेडलर्सचा हा ऑब्व्हियसली, म्हणजे ते आय स्टील फील की ते का नाही झाली रिलीज. म्हणजे डिस्ट्रीब्युटर पण मिळाला होता यार आम्हाला, म्हणजे इरॉसनी ती घेतली विकत फिल्म. आय डोंट नो वाय त्यांनी नाही केलं. मी कधी त्यांना विचारलं, मी त्यांच्याबरोबर सिनेमाही केल्यानंतर रवी जाधव आणि इरॉस बरोबर अँड जरा हटके नावाची मी फिल्म केली, तर माझे रिलेशन्स अजून चांगलेच आहेत इरॉस बरोबर आणि, पण आय स्टील फील की ती फिल्म रिलीज त्यावेळेला व्हायला हवी होती, कारण अशी हवा क्रिएट झाली होती कानमध्ये. मग राजीव मसन, यु नो, आणि मी जिथे कुठे मी जात होतो ना सगळे म्हणत होते की यार ही फिल्म आम्हाला बघायची आहे. अजूनही मला मेसेजेस येतात की अहो काहीतरी एक लिंक आहे का ऑनलाईन, पण ती कुठेच नाही आहे. ते अनफॉर्च्युनेट, पण मला अजूनही वाटते की ते होईल, कुठे ना कुठेतरी ती येईल बाहेर. ॲज अ ॲक्टर तुला मराठी हिंदीमध्ये किंवा बाहेरच्या ह्याच्यात हॉलिवूडमध्ये कोण असं पॅशनेट वाटतं किंवा तू त्यांच्याकडे बघून यार असं बनायचं असा हिरो बनायचं किंवा असा ॲक्टर बनायचं असं कोण? एक ॲक्टर विच आय होल्ड इन माय हायेस्ट रिगार्ड इज मोहनलाल फ्रॉम द मल्याळम फिल्म इंडस्ट्री. ज्यांना मोहनलाल माहिती नाही, कंपनी नावाची एक राम गोपाल वर्माची फिल्म, त्यात तो पोलीस ऑफिसर होता. दॅट्स वन ऑफ द हिंदी फिल्म दॅट ही ही डिड. पण मोहनलालचे आय थिंक आय हॅव सीन ऑल ऑफ हिज फिल्म्स फ्रॉम द बिगिनिंग, फ्रॉम हिज फर्स्ट फिल्म. ही इज आय थिंक ऑलमोस्ट 300 फिल्म्स ओल्ड आय थिंक. खूप सिनियर ॲक्टर, खूपच सिनियर ॲक्टर आहे. मल्टिपल नॅशनल अवॉर्ड्स आणि हे दृश्यम, द हिज लेटेस्ट बिग हिट वॉज दृश्यम विच वॉज द ओरिजिनल मल्याळममध्ये दृश्यम झाली, मग कमलासननी आणि मग अजय देवगननी ते केलं. पण फॉर मी ही इज माय ऑल टाईम फेवरेट. म्हणजे ज्या प्रकारे तो पॉईज म्हणतो ना आपण, आणि मला वाटतं एका ॲक्टरमध्ये पॉईज असणं फार गरजेचं आहे. आणि लॉंग शॉट असो किंवा एक्स्ट्रीम क्लोजअप असो, तो इतका देतो ना तो, किंवा त्याचं लँग्वेजवरचा जो होल्ड आहे ना, तो वाक्य अशी गिफ्ट रॅप करून तो देत असतो आपल्याला. मग त्याला ऐकावं. आणि तसं बघायला गेलं की त्याच्याकडे फार असा डीप आवाज किंवा फिजिक खूप छान आहे, किंवा देर आर इनफॅक्ट वे गुड लुकिंग ॲक्टर्स देन हिम इवन इन हिज टाईम. म्हणजे ममूटी, ही इज अ ग्रेट ॲक्टर ऑल्सो, आणि सो गुड लुकिंग. ही इज पास्ट 60 पण ही इज सो गुड लुकिंग. पण असं काही तसं नाही आहे मोहनलालमध्ये, पण ही सच अ ग्रेट मे क्राफ्टवरचा जो होल्ड आणि स्टडी जे आहे ना, ही इज अ बिग, ही इज अन ॲक्टर हू आय स्टडी. आणि त्यांचा खूप जास्त भारी इन्फ्लुएन्स आहे. तुला अलादीन कसं भेटलं? हां, तुला सांगू, इथे ना असं असं म्हणतात ना की इफ यू विश फॉर समथिंग युनिवर्स कन्स्पायर्स, तसंच काहीसं ते आहे. मी लहानपणी माझी आई शी एक्सपोज्ड मी टू डिझनी, डिझनीच्या खूप फिल्म्स, म्हणजे 1940s जे सिनेमे शी एक्सपोज मी टू वेन आय वॉज ग्रोईंग. त्यात ब्युटी अँड द बीस्ट आला, त्यात अलादीन, त्यात लिटल मर्मेड, पिनोकिओ,
यु नो मिकी माउस ती गाणी ते ऑर्केस्ट्रेशन ते स्कोर शी एक्सपोज मी टू अ लॉट ऑफ दॅट. आणि अलादीन वॉज वन फिल्म जे मी सकाळी उठून माझ्याकडे व्ही एच एस अजूनही आहे मी रोज बघायचो ते संपलं आणि मी रोज ती फिल्म मी एनॅक्ट करायचो टी व्ही समोर ते संपल्यावर मी रिवाइंड करून परत बघायचो परत बघायचो परत बघायचो परत. आणि जसं लहानपणी लोक लोक असं म्हणायचे की मी मला शक्तिमान व्हायचं आहे मला हनुमान व्हायचं आहे मला बॅटमॅन व्हायचं आहे मी अलादीन होतो माझ्या घरी. आणि ऑब्व्हियसली इट फेडेड अवे इट इट वेंट अवे. आणि डिझनी जेव्हा ब्युटी अँड द बीस्ट म्युझिकल ते करत होते लाईव्ह त्या ऑडिशनला मी गेलो आणि बिकॉज आय न्यू द सॉन्ग्स आणि हे दे वॉन्टेड मी ऑन दॅट प्रोजेक्ट पण माझ्यासाठी म्हणून असा काही रोल नव्हता फार. आणि तेव्हा मी राजवाडे अँड सन्स करत होतो माझ्या तारखाही नव्हत्या तर आय लेट इट गो. आणि तेव्हा मी असं माझ्या डोक्यात आलं की ह्यांनी अलादीन केलं ना तर मला अलादीन व्हायला आवडेल. आणि त्या कॅरेक्टरशी मी मी खूप रिलेट करत होतो कारण तो असा ही इज अ स्ट्रीट रॅट असं ते त्या मूवीमध्ये आहे डायमंड इन द रफ असं त्या कॅरेक्टरला एक टॅगलाईन आहे इज अ डायमंड बट इज अ रफ अनकट. आणि मला नेहमी असं वाटायचं की मी तो आहे मला नेहमी असं वाटतं की मी मी असा अंडरडॉगिश आहे फार अजूनही मला खूप असं वाटतं की खूप अशी कामं आहेत ज्याला मला आउट ऑफ द वे जाऊन लोकांना पटवायला लागतं की मी हे पुल ऑफ करू शकतो लोकांना समहाव माझ्याकडे बघून नाही वाटत की आय एम केपेबल ऑफ एनिथिंग. सो आय आय फील आय एम अन अंडरडॉग स्टील अँड आय लाईक दॅट फिलिंग. आणि जेव्हा मी सोशल मीडियावरती आलो ना तेव्हा माझा माझ्या बायोमध्ये असं मी लिहिलं डायमंड इन द रफ खूप आधी मी जेव्हा ट्विटर आणि इंस्टाग्राम फो तेव्हापासून. आणि अचानकपणे मला डिझनीमधनं कॉल आला की वी आर डुईंग अ न्यू म्युझिकल तर प्लीज कॅन यू कम ऑडिशन. मी म्हटलं ठीक आहे तर त्यांनी मला मटेरियल पाठवला त्यांनी काही गाणी पाठवली मायनस वन ट्रॅक्स बघून मला कळलं की अलादीन. मी म्हटलं आईच्या गावात हे तर मिळवायलाच पाहिजे यार आपल्याला म्हणजे आय हॅव टू बॅग दिस देर इज नो डू ऑर डाय डू ऑर डाय. मी इतका प्रिपरेशन कुठल्याही ऑडिशनसाठी मी मी नाही केलं आणि मी जाऊन आय गिव्ह द ऑडिशन मी सगळं दिलं म्हणजे दॅट वॉज माय परफॉर्मन्स दॅट वॉज नॉट एन ऑडिशन फॉर मी. आणि ते झालं तसं तोडून माझ्या घरी कारण काय होतं की लहानपणापासून तर फिल्म वॉज सो क्लोज टू मी ते सगळे गाणी ते सगळं होतं माझ्या बॅक ऑफ द माइंड. पण ऑफकोर्स नाटकासाठी प्रिपेअर करताना इट वॉज मे फारच अवघड होतं मी इतका चॅलेंजिंग काम नॉट इन टर्म्स ऑफ द मॅटर मे टेक्स्ट वाईज मी जास्त चॅलेंजिंग काम नाटक कंपनीबरोबर किंवा आसक्तबरोबर केलं आहे पण इन टर्म्स ऑफ स्टॅमिना परफॉर्मन्स लाईव्ह गाणं माझ्या नेहमी मला गायचं होतं. आणि लाईव्ह गाणं विथ डान्सिंग आणि तो अख्खा शो तो उभा करणं होल्ड करणं कारण 98% मी स्टेजवरच आहे बाकीचे येऊन जाऊन असतात. आणि फॅन्टसी मे कार्पेटवरती उडून जाणं स्टेजवरती जीनी मग जॅझमिन बरोबर फ्लर्ट करणं वगैरे हे इट्स अ स्टफ ऑफ ड्रीम्स. हो हो अरे हो हे बसलं आहे तुम्ही पण घ्या बरं हे मला फार आवडतं कारण जेवण इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. मी खूप मोठा फूडी आहे खूप मोठा फूडी आहे. मग पुण्यात कुठे स्पेशल जातोस खायला? हो सगळीकडे मी खरं तर प्लेसेस विच आर व्हेरी व्हेरी क्लोज टू माय हार्ट कॅम्पमध्ये कॅफे यजदान नावाचं आहे कॅफे दोराबजीज जुनी जुनी हे आहेत किंवा बेडेकर मिसळ गुड लक पुण्यात खूप आधी लकी नावाचं एक रेस्टॉरंट होतं ते नाही आहे इट्स अ व्हेरी ओल्ड रेस्टॉरंट त्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरच होतं मी खूप लहान होतो तेव्हापासून मी तिथे तिकडचं ब्रेड पुडिंग वॉज व्हेरी फेमस. आत्ता नवीन खूप हे आलं मग वैशाली रुपाली नवीन माझे काही मित्र आहेत ज्यांनी रेस्टॉरंट्स उघडलेत पुण्यात
प्लेझीर ला प्लेझीर हां मोहित मोहित ऑफकोर्स मे बॅरोमीटर पण कोरेगाव पार्कात स्ट्रीट मीट स्ट्रीट मीट नावाचं एक ठिकाण आहे. दॅट इज अ व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन्स. ग्रीडी मॅन पिझ्झेरिया नावाचं एक पिझ्झेरिया आहे. दॅट बिलॉंग्स टू माय स्कूल फ्रेंड. आता मी तुला एक सांगतो, लँग्वेज म्हटलं तुला असे काय इंटरव्ह्यूला गेलं तुला प्रश्न आलाच आहे काय लँग्वेज ह्याबद्दल तुला एक कॉमन प्रश्न कुठला आलेला की तू केरळचा आहेस पण तू मराठीत कसं काय काम करतोस असं एक नेहमी त्या प्रश्नाला आता किती वैतागलायस म्हणजे काय तू आता उत्तर द्यायची. नाही मी वैतागलो नाही अजिबात. एक इंटरव्ह्यू पाहिला तुझा जिथे तू असं केलंस की चुकलो मी पुण्यात जाणार. वॉज जोकिंग. रॅपिड फायर म्हणून आपण त्याला काही आता कल्चर वाईज आहेत की तुला काही प्रश्न विचारतो मी. केरळ का पुणे? मुंबई. ओके तर पुढचा थिएटर का सिनेमा? ए रॅपिड बंदूक द्या रे. काय प्रश्न आहे सांग आता एक सांग. मी तर दोन्ही सांग आता. बरं म्हणजे वेब सिरीज नाही थिएटर का सिनेमा? पहिला सिनेमा मग थिएटर? सिनेमा. अच्छा ओके. सिनेमा आणि मग अभय की आमय? मी स्वतः. नाटक कंपनी की भाडीप? नाटक कंपनी. रस्सम आणि भात का वरण भात? ऊ वरण भात. ग्रेट. तमिळ की मराठी? सॉरी मल्याळम की मराठी? मल्याळम की मराठी. हिंदी? हिंदी. मी असंच मी उत्तर मी हे ॲब्सोल्युटली रिडिक्युलस प्रश्न. आणि लास्ट पेडलर्स की लव? पेडलर्स. चांगल्या पद्धतीने उत्तर दिली. हो आय थिंक दॅट वॉज हॉरेबल. इट वॉज ॲब्सोल्युटली रिडिक्युलस. काय मराठी की मला असं कसं तुम्ही विचारू शकता? अरे मग आता तुला जर सगळंच ओपन ठेवलं नाही पण त्याचं कारण पण मग उगाच उत्तर देऊन मग ओपन टू इंटरप्रिटेशन नको. तर मराठी की मल्याळम? आय चूज मल्याळम. का मी सांगतो तुला? कारण मला असं वाटतं की आय स्पीक बेटर मराठी दॅन आय स्पीक मल्याळम. तर आत्ता मल्याळमला जरा जस्टिस देऊयात, जरा त्याच्याकडे वळतो. आता मराठीत मी आता एक्सपर्ट झालो त्यामुळे मला. पुणे की केरळ? काय ना कुठेही जगात तुम्ही कुठेही जा, वन्स अ पुणेकर ऑलवेज अ पुणे. त्यामुळे भेंडी ते जातच नाही पुणे. पुणे पुणे. आणि अजून कुठलं होतं ते? अभय आणि अमय. अभय आणि अमय. ओके मी उत्तर देतो ह्या केसमध्ये अभय. कारण कारण मी आणि आम्या आम्ही दोघांनी खूप काम केलं एकत्र. को ॲक्टर्स म्हणून नेवर माइंड गेली पोपट. आणि मला असं वाटतं की अभ्याबरोबर मला अजून खूप जास्त काम करायचं आहे. आणि मी डिरेक्टर आणि ॲक्टर असं मी आणि अभ्याने खूप काम केलं आहे नाटकात. पण ॲक्टर आणि ॲक्टर म्हणून मला आणि अभ्याची पण अशी इच्छा आहे की आम्ही दोघांनी मिळून काहीतरी करावं. आणि आमच्याकडे काही आयडियाज पण आहेत पण ते काहीतरी ते होत नाही आहे. ते होईल तर त्यामुळे अभय ॲट दिस मोमेंट. ओके
आता तुला ज्या प्रश्नाचा वीट आलेला किंवा तुला असा परत प्रश्न कोणी विचारू नये त्यासाठी आम्ही तुला एक गिफ्ट आणलेलं तर ते आय थिंक तुला ते एकदम मिळालं. आय थिंक डोंट मला वाटतं तुला कोणी प्रश्न विचारेल तो परत. यस क्या बात आहे मराठी येतं कळतं आणि समजतं बरं का. ह्यापुढे मला प्रश्न विचारायचा. थँक्यू सो मच. दिस इज ऑसम ब केवढं भारी बघ छोटा आमच्याकडून नाईस कॉफी मग पुणे पॉडकास्ट. खूप महिन्यानंतर कोणीतरी मला कॉफी मग नाहीतर आजकाल रोपटं देतात विच इज गुड. माझं काही म्हणणं नाही आहे लगेच ते कॉन्ट्रोवर्सी वगैरे करून. थँक्यू सो मच. हे खूपच स्पेशल होतं माझ्यासाठी कारण पॉडकास्ट तर आहेच पण पुणे पॉडकास्ट जर तुम्ही पाहिलं नसेल तर यू आर मिसिंग समथिंग ग्रेट इन लाईफ. तर आवर्जून बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही लाईक करणारच आहात तर त्याचबरोबर कमेंटही करा शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा आणि नक्की करा मी इफ यू लव्ह मी डू इट फॉर मी. थँक्यू सो मच. आपण तो शर्ट घालू. हो घेऊयात घेऊयात.